हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सर्कल नावाचं चॅप्टर जे त्याचा अभ्यास करतो आहे म्हणजे वर्तुळ. आणि यामध्ये आपण 9 टॉपिकचा स्टडी करणार आहे. ते 9 टॉपिक जे तुम्हाला दिसत आहे हे का सांगितलं जातं माहिती आहे का? डोक्यात घुसतं मग ते आपल्याला करायचं आहे. आणि आपण जवळपास आहे ना 5 टॉपिकपर्यंत येऊन गेलेलं आहे, म्हणजे इंट्रोडक्शन झालं आहे, प्रस्तावना झाली आहे. वर्तुळ म्हणजे काय ते आपण समजून घेतलं होतं. मग सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स, 1, 2, 3 बिंदूतून जाणारे वर्तुळे बघितले आपण. सेकंड म्हणजे वृत्तछेदिका, टँजंट म्हणजे स्पर्शिका बघितली आपण. सर्कल टचिंग ईच अदर म्हणजे स्पर्श करणारे वर्तुळ बघितले आपण. आर्क ऑफ सर्कल हा टॉपिक आपला सुरू आहे आता, वर्तुळ कंस नावाचा. मग त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. मग हा वर्तुळ कंस ना खूप मोठा टॉपिक आहे. मग आपण त्याच्या डेफिनेशनपासून सुरुवात केली होती की बाबा रे, सेकंड डिवाइड सर्कल इंटू 2 पार्ट्स. या 2 पार्ट्समध्ये सेकंडमुळे सर्कलचे 2 पार्ट तयार होतात. आणि ईच पार्ट इज नोन एज आर्क. वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 ज्या भाग 2 भागात विभाजन होते. वृत्तछेदिकेवरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला आणि उरलेला भाग त्याला वर्तुळ कंस असं म्हणतात. ओके, मग इथे AXB ग्रीन पार्ट आणि AYB जो काही पिंक पार्ट आहे, हा पिंक आणि या ग्रीन हे दोघी आर्क आहे. पिंक आणि ग्रीन हे दोघी काय आहे? आर्क आहे, म्हणजेच वर्तुळ कंस आहे. मग आता ह्या वर्तुळ कंसाचं एक खास वैशिष्ट्य असं, जर का ती सेकंड जी सपोज ती सेंटरमधून पास झाली सर्कलच्या, तर इक्वल पार्ट्समध्ये सर्कलला डिवाईड करेल. अशा वेळेस त्यांना सेमी सर्कल म्हणायचं. म्हणजे वृत्तछेदिका ती ना वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जात असेल तर ते बरोबर वर्तुळाचे 2 भाग करेल, म्हणजे अर्धे अर्धे भाग करेल. म्हणून त्याला अर्धवर्तुळ किंवा अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात. ओके, आणि त्याचं माप ऑब्विसली 180° असेल. म्हणजे ह्या सेंटरमधून जाते, हां केंद्रातून जाते ती वृत्तछेदिका. आणि जर का तशी न जाता अशी जात असेल तर असमान म्हणजे सारखे नसणारे भाग तयार होतील. आणि ज्यामध्ये सेंटर आहे तो मेजर पार्ट असेल. सो दॅट इज नोन एज मेजर आर्क. ज्याच्यात केंद्र आहे तो भाग मोठा असेल म्हणून त्याला म्हणायचं विशाल कंस. ओके, मग आता आपण एक काम करूया. ते काम असं की हा झाला ज्याच्यात केंद्र नाही तो झाला मायनर आर्क, ज्याच्यात केंद्र नाही तो झाला लघुवर्तुळ कंस. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण मेजर आर्क आणि मायनर आर्क तयार केले, म्हणजे विशाल कंस आणि लघु कंस तयार केला. तर मित्रो, ज्याच्यामध्ये सेंटरचा भाग असतो तो म्हणजे मेजर आर्क, आणि ज्याच्यामध्ये सेंटरचा भाग नसतो तो म्हणजे मायनर आर्क आहे. ज्याच्यात सेंटर केंद्र आहे ते म्हणजे विशाल कंस, आणि ज्याच्यात केंद्र नाही ते म्हणजे काय? लघु कंस. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण लघु कंस आणि विशाल कंस बघितलं. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कंसाबद्दलचा टॉपिक आहे, जर आपण एखादा अँगल घेतला आणि ह्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलच्या सेंटरवर आहे. व्हर्टेक्स अँगलचा व्हर्टेक्स POQ व्हर्टेक्स O आहे आणि सर्कलचा सेंटर पण O आहे, म्हणजे दोघे कोइन्साइड होत आहे, म्हणजे सेंट्रल अँगल तयार होईल. म्हणजे एखाद्या कोणाचा शिरोबिंदू हा केंद्रावर असेल तर त्याला केंद्रबिंदू असे म्हणजे केंद्रीय कोण असं म्हणतात. म्हणजे हा कोण आहे त्याचा जो काही शिरोबिंदू आहे तो वर्तुळाच्या केंद्रावर आहे तर त्याला केंद्रीय कोण असं म्हणायचं. याच्याने सुद्धा 2 पार्ट पडतात सर्कलचे, जसं सेकंडने 2 पार्ट झाले होते तसे याच्याने सुद्धा 2 पार्ट तयार होतात. ओके, सो इट इज नोन ॲज अ सेंट्रल अँगल POQ, म्हणून त्याला केंद्रीय कोण POQ असे म्हणतात. आणि आज आपण आता बघणार आहे मेजर ऑफ अँड आर्क. आर्कचं मेजर कसं काय घ्यायचं हा टॉपिक आपण आता बघणार आहे. ओके, म्हणजे कंसाचे माप तुम्ही कसं काय घ्याल. सो इट इज नोन ॲज व्हॉट अ मेजर ऑफ आर्क. समज मेजर ऑफ आर्क APB. ओके, दिस इज द आर्क APB. म्हणजे माप कंस APB हे कंस APBचे माप आहे. बघा, हे वाक्य आहे मेजर ऑफ आर्क डिनोट द वर्ड मेजर ऑफ APB. APBचं माप दाखवायचं असेल तर असं आर्क शब्द लिहायचा त्याच्यासमोर आणि मेजर जोडायचं. कंस शब्द लिहायचा APBच्या समोर आणि माप शब्द जोडून टाकायचा. मेजर ऑफ अँड मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल.
म्हणजे लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापाच्या एवढे असते, लक्षात ठेवा. म्हणजे मायनर आर्क जी काही असेल, म्हणजे जर मायनर आर्क जर तुम्ही घेतली ए पी बी, तर याचं मेजरमेंट जे आहे ना ह्या एवढं असेल, या सेंट्रल अँगल एवढं. म्हणजे सेंट्रल अँगल 30 असेल तर मेजर ऑफ एन आर्कसुद्धा 30 असेल. म्हणजे जे लघुकोनाचे माप असते, संगत केंद्रीय कोणाचे माप असते, याचं 30 असेल तर याचं पण 30, याचं 45 असेल तर याचं पण 45 येईल. म्हणजे जे कोणाचं माप आहे तेच कंसाचं माप येईल, जे सेंट्रल अँगलचं माप आहे ते आर्कचं माप येईल. इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर्क ए पी बी इज व्हॉट मायनर आर्क. बघा ए पी बी मायनर आर्क आहे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे किंवा केंद्र आहे. व कंस ए पी बी हा लघुकंस आहे. येथे मेजर ऑफ अँगल ए पी बी, ए पी बीचं मेजर हे अँगल ए ओ बीच्या मेजर एवढं येईल, हे अँगल ए ओ बीच्या मेजर एवढं येईल, अँड दॅट इज व्हॉट थीटा. आणि त्याचं मेजर किती दिसते, थीटा दिसते. आता एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या अँगलवरून ह्या आर्कचं मेजर काढून घेतलं, कोणत्या मायनर आर्कचं ह्या कोणावरून तुम्ही लघुकंसाचं माप काढून घेतलं, मग त्याच्यावरून तुम्हाला जर का विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 काय त्याच्यात 360 थीटा काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आणि मेजर ऑफ मेजर आर्क, मेजर आर्कला आपण आता ए क्यू बी नाव देऊ, इज इक्वल टू 360 मायनस थीटा. ओके, म्हणजे विशाल कंसाचं माप हे 360 वजा थीटा येईल. ओके, आणि इथे विशाल कंस कोणता आहे, ए क्यू बी. ओके, अशा प्रकारे आपण हे मेजर आर्कचं पण काय केलेलं आहे, मेजरमेंट काढून घेतलेलं आहे. ओके फ्रेंड्स, तर आजचा नवीन टॉपिक कवर केला आपण, त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की मायनर आर्कचं माप हे सेंट्रल अँगल एवढं असतं, लघुकंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोणा एवढं असतं, आणि विशाल कंसाचं माप हे त्या केंद्र 360 त्या केंद्रीय कोणाचं माप काय करून टाकायचं, वजा करून टाकायचं. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, आपण जाऊया आता पुढे. ओके, मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क दॅट इज द व्हॉट, सेमी सर्कल इज 180. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, जर का सेमी सर्कल असेल म्हणजे अर्धवर्तुळ असेल तर अर्धवर्तुळाचं माप हे 180 असतं. म्हणजे असं बघा, हे हाफ सर्कल तयार झालं, कारण फुल सर्कलचं 360 असतं, मग हाफचं म्हणजे 360/2 म्हणजे 180 येईल. पूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, आणि मग त्याला जर 2 डिवाइड केलं तर अर्धवर्तुळाचं माप 180 येईल. ओके, आणि मेजर ऑफ सर्कल इज व्हॉट, 360. आणि पूर्ण वर्तुळाचं माप जे म्हणजे पूर्ण वर्तुळ कंसाचे माप जे ते किती असतं, 360 असतं. ओके मित्रांनो, आता यानंतरचा एक सर्वात महत्त्वाचा भाग राहतो तो म्हणजे काय, कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क, कंसांची एकरूपता काय, जशी कोणांची एकरूपता म्हणजे दोघींचं मापासारखं पाहिजे. ओके, मग दोन कंस हे केव्हा एकरूप असतील. ओके, द टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडी आर इक्वल. म्हणजे सपोज आता आपण एक काम केलं, ओके हा सेंटर आहे, ओके सी नावाचा सेंटर आहे हा, आणि मी एक काम केलं मेजर ऑफ आर्क ए बी. ओके, हा ए बी हा जो आहे ना याच्या मेजरमेंट एवढा असेल, म्हणजे मेजर ऑफ ए बी इज इक्वल टू पी क्यू नाव देऊन द्या आपण.
पी क्यू ओके म्हणजे मेजर आर्क मेजर ऑफ आर्क ए बी आणि मेजर ऑफ आर्क पी क्यू या दोघींचं माप सारखं आहे का तर एक गोष्ट त्याच्यामध्ये इफ देअर मेजर अँड रेडी आर इक्वल दोघींचं सेंटर सेंटर मेजर आहे ओके म्हणजे सेंटर सेंटर दोघींचं जे मेजर आहे ते काय इक्वल आहे आणि दुसरी गोष्ट त्या दोघींची ही रेडियससुद्धा काय इक्वल आहे ओके म्हणजे दोन कंसांच्या त्रिज्या म्हणजे जर तुम्ही याला म्हणजे कंस माप कंस ए बी घेतला तुम्ही आणि माप कंस पी क्यू घेतला ओके तर दोघींमध्ये एक गोष्ट अशी लक्षात येऊन जाईल दोघींची त्रिज्या कशी आहे सेम आहे आणि दोघींच्या त्रिज्या सेम असल्यामुळे आणि दोघींचे कंसांचे माप एक असल्यामुळे तर ते दोघे कंस एकरूप असतात म्हणजे असे जर का असलं तर मग आर्क ए बी कॉन्कुरंट टू आर्क पी क्यू येईल म्हणजे कंस ए बी कंस पी क्यू येऊन जाईल ओके म्हणजे ही आली एकदम इम्पॉर्टंट गोष्ट की मेजर जर दोघींचं सारखं असेल आणि रेडिया पण सेम पाहिजे ओके तेव्हा दोघीचे दोघे काय येतील एक रूप येतील दॅट इज द व्हॉट सी पार्ट घेऊ आपण याला मात्र आता जर तुम्ही बघितलं जी सी एफ आणि ए सी बी घेतला दोघींचं मेजर सारखं वाटतंय पण रेडिया सेम नाही ओके मेजर पण सेम पाहिजे आणि रेडिया पण सेम पाहिजे म्हणजे जी सी ओके एफ आणि दुसरा कोणता आहे ए सी बी दोघींचं मेजर सेम वाटते परंतु रेडिया सेम नाही म्हणून ते कंसांचे मापासारखे नसतील हे दोघी गोष्टी असणं जरुरीचं आहे काय रेडिया पण सेम पाहिजे आणि मेजर पण सेम पाहिजे कोणाचं आर्कचं दोघी कंसांच्या त्रिज्या ज्या आहे त्या समान पाहिजे आणि दोघी कंसांचा कंस एकमेकाशी कसे पाहिजे एकरूप पाहिजे ओके मित्रांनो तर अशा प्रकारे आपण हे जे वर्कआउट करू शकतो ओके फ्रेंड्स म्हणजे कॉन्कुरन्स आर्क कंसांची एकरूपता किंवा तिथं मेजर सेम पाहिलं आणि रेडिया जर सेम असले तर त्यांचे जे काही आर्क असतील त्या त्या सेम असतील म्हणजे कंसांचे एकरूपता असेल आपण असं म्हणू शकतो ओके देन वी मूव्ह फॉर द व्हॉट नेक्स्ट आता यानंतरचा एक सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म ओके मित्रांनो बघा असे छानपैकी छान नोट्स तयार असतात त्याच्यावर आपण हे जे काही हायलायटर्स वापरून शिकतो वेळ पण वाचतो आपल्या मातृभाषेत पण शिकतो म्हणून ही सर्वात सुपर टेक्निक आहे डायरेक्ट आपण आता शिकूया प्रॉपर्टीज ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म ओके फ्रेंड्स तर आता काय महत्त्वाची गोष्ट आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉईंट पी क्यू अँड पी क्यू आर अँड टी लाईज ऑन द व्हॉट सेम सर्कल ओके पी क्यू आर अँड टी लाईज ऑन द सेम सर्कल म्हणजे पॉईंट पी क्यू आर ओके टी
also yes. शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी बिंदू, क्यू बिंदू, आर बिंदू, एस बिंदू, टी बिंदू हे एकाच वर्तुळावर आहेत. ओके, आणि आर्क पी क्यू आर आणि आर्क आर एस टी, पी क्यू आर आणि आर एस टी, पी क्यू आर आणि आर एस टी. ओके, आता पी क्यू आर जो आहे आणि आर एस टी ओके आर्क पी क्यू आर आणि आर्क आर एस टी हॅव द ओनली वन पॉइंट आर इज कॉमन. त्याला जो आहे ना तुम्ही इथपर्यंत घ्या. हा, आणि यांचा दोघींचा पॉईंट कोणता आहे? आर आहे. मी एक्स्ट्रा जोडून दिलेला आहे पी टी. म्हणजे पी क्यू आर आणि आर एस टीचा कॉमन पॉईंट कोणता आहे? आर आहे, एकमेव. आणि म्हणून पी आर टीचं जर मला माप काढायचं असेल, पी आर टीचं, तर मला एक काम करावं लागेल. हे हा जो शेड आहे आपण वेगळा ओके मग आता हे तुम्ही आर्क पी क्यू आर आणि आर्क आर एस टी, पी क्यू आर आणि आर्क आर एस टी दोघे मिळून तयार होईल पी आर टी. म्हणजे मला जर का पी आर टीचं माप काढायचं असेल, तर मला हा ब्ल्यू शेड आणि ऑरेंज शेड दोघांची काय करावं लागेल? सम करावं लागेल. म्हणून मी इथे लिहितो मेजर ऑफ आर्क पी क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस टी. म्हणजे माप कंस पी आर टीचं माप मला जर काढायचं तर पी क्यू आर आणि आर एस टी. ओके, म्हणजे हा ब्ल्यू वाला पार्ट आणि ऑरेंज वाला पार्ट. ओके, दोघे मिळून तयार झाला आहे आपला पी आर टी, पी आर टी, पी आर टी. म्हणजे तुम्हाला या टॉपिकवरून काय शिकायचं माहिती आहे का? जर का सपोज याचं मेजर 1 1 10 असेल आणि याचं मेजर 180 असेल, तर ह्या पी आर टीचं जे मेजर आहे ना, हे 290 आहे. ओके, पी आर टीचं मेजर किती येईल? 290. म्हणजे मित्रांनो, हा ब्ल्यूवाला 110 आहे आणि सपोज हा 180 आहे. ओके, मी अंदाज घेतलेला आहे त्याचा, हां, तुम्हाला समजावा म्हणून. तर याचं माप किती येईल? 290 होऊन जाईल. 9 आर्क पी क्यू आर अँड क्यू आर एस पी क्यू आर आणि क्यू आर एस हॅव मेनी पॉईंट्स इन व्हॉट कॉमन. हे तुम्ही जर का पी क्यू आर बघितला आणि क्यू आर एस बघितला, तर याच्यामध्ये क्यू पण आहे ना, आर पण आहे, कॉमन पॉईंट येतो आहे.
मग अशा वेळेस तुम्ही त्याचं मेजर कस काय दाखवाल, म्हणजे पी आर एसचं जर मेजर काढलं मी तर ते नॉट इक्वल टू मेजर ऑफ पी क्यू आर प्लस मेजर ऑफ क्यू आर एस असं येणार नाही. कारण पी आर एचचं माप तर आपण काढायचं असेल तर आपल्याला पी क्यू आर आणि क्यू आर एस दोघींची बेरीज केली तर निघणार नाही, लक्षात ठेवा. जे नॉट इक्वल टू माप कंस पी क्यू आर प्लस माप कंस क्यू आर एस. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, अशा प्रकारे आपण या कंसांच्या बद्दलच्या मापांची माहिती घेतली की जसा पी आर टीचं माप काढायचं ते एकच कॉमन पॉईंट होता, दोघींची ॲडिशन करून आपण 290 हे मेजर तिचं काय करू शकत होते, काढू शकत होते. ओके, हे मात्र का जास्ती कॉमन पॉईंट असले, सामायिक बिंदू असले, याला अनेक सामायिक बिंदू होते तर तसं तेव्हा करता येत नाही. ओके, एकच सामायिक बिंदू लागतो त्याला, हा इथे आर होता म्हणून टोटल कंसाचं माप आपण काढू शकले. ओके फ्रेंड्स, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. तर फ्रेंड्स आता नेक्स्ट टॉपिक आहे थेरमचा, इम्पॉर्टंट थेरम आहे. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्गुरंट्स आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्गुरंट. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्गुरंट आर्क, कॉन्गुरंट आर्कच्या संगत जर का कॉर्ड असतील तर त्या दोघी कॉर्ड यागायचे असतात, कॉन्गुरंट असतात. ओके, इम्पॉर्टंट थिंग. ओके, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांची संगत जीवा कशा असतात, एकरूप असतात. मग त्यासाठी आपण आता एक काम करूया, एक कॉर्ड घेऊ तिला आपण ए पी बी नाव देऊ, दुसरी कॉर्ड घेऊ तिला ए पी बी नाव देऊ, ओके. म्हणजे हिच्यामध्ये एक खास गोष्ट आहे की एक आपण कॉर्ड ए बी घेतली, एक कॉर्ड सी डी घेतली, सेम सर्कलमध्ये घेतल्या. ए बी जीवा आणि सी डी जीवा ही आपण एकाच वर्तुळात घेतल्या. दुसरी गोष्ट की यामुळे हा एक इथे आर्क तयार झाला आहे. ओके, यामुळे हा आर्क इथे तयार झाला. जे वर्तुळ कंस तयार झाला, तसेच ह्या जीवेमुळे सुद्धा इथे एक आर्क तयार झाला. ओके, आता एक खास गोष्ट अशी आहे की ह्या जर का कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्गुरंट आर्क, म्हणजे आर्क कॉन्गुरंट आहे, ही आर्क आणि आर्क कॉन्गुरंट आहे, ही हा वर्तुळ कंस आणि हा वर्तुळ कंस कॉन्गुरंट आहे, तेव्हा ह्या दोघी आर्क कॉन्गुरंट येतात, तेव्हा ह्या दोघी जीवा एकरूप येतात, हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, म्हणजे इथे दिलेलं आपल्याला सर्कल विथ सेंटर ओ. ओके, वर्तुळ केंद्र ओ असलेले एक वर्तुळ. ओके, दुसरं आर्क ए पी बी
आर्क सिक्यूडी कंस एपीबी एकरूप कंस सिक्यूडी हे एकरूप आहे म्हणजे एकच वर्तुळ ही गोष्ट दिलेली आणि हे दोन जे आर्क त्या कॉन्ग्रंट आहे म्हणजे या दोन जीवा दिल्या आहे एकच वर्तुळ दिलेलं आहे आणि दोघे कंस एकरूप दिले हे दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला प्रूव काय करायचं ह्या कॉड्स कॉन्ग्रंट आहे कॉड ए बी कॉन्ग्रंट टू कॉड सी डी जीवा ए बी एकरूप जीवा जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आपल्याला दाखवायचं आहे ओके फ्रेंड्स आता तुमच्याजवळ माहिती होऊन गेली की या दोघी जीवा आपल्याला ज्या काही दोघी कॉड्स आहेत ते कॉन्ग्रंट दाखवायचे दोघी जीवा एकरूप दाखवायचे आणि एवढ्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला ते पूर्ण करायचं ओके लेट अस मूव फॉर नेक्स्ट ओके फ्रेंड्स देन वी स्टार्ट व्हॉट प्रूफ आपल्याला इथे पोचायचं आहे ठीक आहे दिस इज द इम्पॉर्टंट थिंग फॉर अस या टॉपिकच्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप काम करावं लागेल ड्रॉ सेगमेंट ओ ए सेगमेंट ओ बी सेगमेंट ओ सी ओ ए काढा ओ बी काढा ओ सी काढा अँड ओ डी काढा ओ डी ही पहिल्याच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मग याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली काय की मला जर का मेजर ऑफ आर्क ए बी काढायचं असेल बाय डेफिनेशन मेजर ऑफ आर्क ए पी बी काढायचं असेल मेजर ऑफ आर्क ए पी बी तर ते केवढा असेल अँगल ए ओ बी एवढा असेल इट इज इक्वल टू व्हॉट मेजर ऑफ अँगल ए ओ बी सेम इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट मेजर ऑफ आर्क सी क्यू डी सी ओ डी हे काय बाय डेफिनेशन ऑफ सेंट्रल अँगल बाय डेफिनेशन ओके म्हणजे आर्क समाप हे सेंट्रल अँगल एवढं असतं हे आपल्याला माहिती आहे ओके अँड कॉल इट एज वॉट वन कॉल इट एज वॉट टू बट दोघी आर्कचं मेजर्स दोघी आर्क जे आहे ते कॉन्ग्रंट आहे जे आर्क ए पी बी कॉन्ग्रंट टू आर्क सिक्युरिटी हे याचं काय लिहिणार गिवन ओके म्हणजे जर का ही आर्क आणि हे दोघी कॉन्ग्रंट आहे ओके म्हणजे दोघींचं मेजर सेम आहे त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो म्हणजे दोघी कॉर्ड जर का कॉन्ग्रंट आहे तर दोघींचं मेजर काय आहे सेम आहे फ्रॉम वन एंड टू कॉल इट इज व्हॉट थ्री ओके कळालं का
या आर्क से मेजर सेंट्रल एंगल एवढे आहे, आर्क से मेजर आहे सेंट्रल एंगल, दोघे आर्क कॉन्कुरंट आहे, दोघे आर्क कॉन्कुरंट म्हणजे दोघींचे मेजर सेम आहे, म्हणजेच दोघी अँगलसुद्धा कसे असतील, सेम मेजरचे असतील. देअरफोर मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी ओ डी, म्हणजेच अँगल ए ओ बी कॉन्कुरंट टू सी ओ डी. Quality has what? 4. ठीक है. म्हणजे आता तुमचा सेंट्रल अँगल काय आला, इक्वल आला. आणि सेंट्रल अँगल इक्वल आल्यावर आता हे दोघी ट्रायंगल तुम्ही वापरू शकता. देन इन ट्रायंगल ए ओ बी अँड ट्रायंगल सी ओ डी, आता सिंपल काम आहे ना, दोघी ट्रायंगल कॉन्कुरंट दाखवा, कॉन्कुरंट ट्रायंगलच्या साईड जे आहे त्या करस्पॉन्डिंग कशा असतात, कॉन्कुरंट असतात, म्हणजे जीवा ज्या काही कॉर्ड असतील ते कॉन्कुरंट येऊन जातील, विषय समजतो. याच्यामध्ये आता एक एक गोष्ट येऊन जाईल, दोघी ट्रायंगल सेगमेंट ओ ए ओके कॉन्कुरंट टू सेगमेंट ओ ए कॉन्कुरंट टू सेगमेंट ओ सी, ओके सेगमेंट किंवा आता मधला अँगल आपण काढलेला तो लिहून घ्या ए ओ बी कॉन्कुरंट टू सी ओ डी, आणि ही सेगमेंट बघा सेगमेंट ओ बी कॉन्कुरंट टू सेगमेंट ओडी, जे रेडियो ऑफ द सेम सर्कल. ओके हे काय लिहिणार, फ्रॉम 4 आणि काय रेडियो ऑफ सेम सर्कल. ओके देअरफोर अँगल ट्रायंगल ए ओ बी सी ओ डी दोघीचे दोघे काय आले, कॉन्कुरंट आले, आणि कॉन्कुरंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्कुरंट टू सेगमेंट सी डी. ओके म्हणजेच कॉड ए बी कॉन्कुरंट टू कॉड सी डी. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपल्याला दोघी कोड्स जे आहे ते कॉन्कुरंट दाखवते आले. ओके फ्रेंड्स, सेम थिंग इन आवर लँग्वेज सिद्धता. आता तुमच्याकडून इच्छात आणि इच्छात बदल व्हायला नको, म्हणजे आपण काय केलं होतं, तर रेख ओ ए रेख ओ बी रेख ओ सी व रेख ओडी काढले, जे माप कंस ए ओ बी हा त्याच्या केंद्रीय कोणा एवढा असेल, त्याचा केंद्रीय कोण ए ओ बी आहे, माप कंस सी क्यू डी हा माप कंस सी ओ डी एवढा असेल, हे व्याख्येवरून आहे. म्हणजे इथे हां हे दिलेलं पक्ष आहे आपल्याला, कंस ए पी बी कंस सिक्युरिटी
पक्ष माप कंस एपीबी एकरूप माप कंस सिक्योरिटी आणि म्हणून एओबी सीओडी तसेच आता आपण त्रिकोणामध्ये चाललाय. त्रिकोण ए ओ बी आणि त्रिकोण सी ओ डी मध्ये रेख ओ ए रेख ओ सी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कोण ए ओ बी सी ओ डी चार वरून रेख ओ बी रेख ओ डी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून दोघी त्रिकोण एकरूप झाले. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ही जी टेस्ट होती ना, साईड अँगल साईड होती, जे एस एस टेस्ट आली ती, म्हणजे इथे बाकोबा कसोटी येईल ती. रेख ए बी रेख सी डी आणि म्हणून जीवा ए बी जीवा सी डी. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे दाखवला थेरम की जर का फक्त यामध्ये आपण ह्या ज्या होत्या सर्व जीवा जोडून टाकल्या होत्या. ओके, जर का करस्पॉन्डिंग तुम्हाला जर का आर कॉन्ग्रंट असल्या तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स कॉन्ग्रंट येतात. म्हणजे वर्तुळ कंस दिलेले हे जर का एकरूप असले तर त्याच्याशी संगत असणाऱ्या जीवा एकरूप असतात हे आपण सिद्ध केलं. ओके मित्रांनो, तर आजच्या पुरतं इथे भरपूर झालं. आपण यानंतर भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक सहित. आणि पुढचा टॉपिक जो आहे तो एकदम इम्पॉर्टंट आहे. आज आपण बरंच टॉपिक कवर केलेले आहे आणि त्यासाठी असणारे नवीन थेरम याच्या कॉन्वर्स याच्या कॉन्वर्सचा थेरम पुढच्या वेळेस असणार आहे. तोपर्यंत राहा सुरक्षित आनंदी. थँक्यू व्हेरी मच. बाय.